भारतीय जनता पक्षाने नेहमीच सत्याची कास धरली आहे. सर्वसामान्य जनतेच्या हिताच्या दृष्टिकोनातून पंतप्रधान नरेंद्र मोदी योग्य दिशेने निर्णयात्मक पाऊल पुढे टाकतायत. त्यामुळेच दिवसेंदिवस भाजप संपूर्ण देशात बळकट होत चाललाय. त्याचा प्रत्यय नुकत्याच झालेल्या पालिका निवडणुकांमध्ये दिसून आला असून राज्यात सर्वात जास्त नगराध्यक्ष भाजपचे निवडून आलेत अशी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर म्हणाले. खोपोली खालापूर पेणमधील राष्ट्रीय समाज पक्षातील कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात शुक्रवारी प्रवेश केला त्यावेळी ते बोलत होते. मार्केट यार्ड येथील श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमास जिल्हा चिटणीस शरद कदम, तालुकाध्यक्ष अरुण चिडभगत, तालुका महिला मोर्चा अध्यक्ष रत्नप्रभा घरत, खालापूर तालुकाध्यक्ष एकनाथ पिंगळे, ऍडव्होकेट राजेंद्र येरुणकर, राज्य परिषद सदस्य विनोद साबळे, ज्येष्ठ नेते सी भगत, तालुका सरचिटणीस प्रल्हाद केणी, दशरथ म्हात्रे, श्रीकांत पुरी, रमेश मुंडे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. भारतीय जनता पक्ष आपल्यासारख्या कार्यकर्त्यांच्या मेहनतीतून या विभागातील सर्वात मोठा पक्ष होणार आहे असे म्हणत लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी पक्ष प्रवेश करत्या कार्यकर्त्यांचे स्वागत केलं. अशा पद्धतीमुळे आमचे काही कार्यकर्ते दुसऱ्या पक्षात पण गेले आहेत. काय यांना पक्षात येतो सांगतात, त्यांना चिंता नाही, ते आताच असं वागतात, मग पुढे काय करतील तसं नाही. मी काही काही वेळेला मला कधी कधी आमचे मित्र म्हणतात, काय तुमचा आमच्यावर विश्वासच नाही. तर माझा विश्वास आहे, पण मी वाजवून घेत असतो. जेव्हा म्हणकर कच्चा ऐकतो पक्ष ते बघून घेत असतो. एकदा काय पक्षात आल्यानंतर त्यांनी राहिले पाहिजे. आज इकडं उद्या परत तिकडं होता का माझ्या, आणि ते येत आहेत तर त्यांना आपल्याला न्याय द्यायला पाहिजे, त्यांना आपली पद्धती सांगायला पाहिजे. राष्ट्रीय समाज पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष संपत बाबू ढेबे, राज्य युवा कमिटी सदस्य आणि रायगड युवा अध्यक्ष उमेश तानाजी पाटील, युवक उपाध्यक्ष प्रतीक गायकवाड, मावळ विभाग अध्यक्ष गजानन चंदने, खालापूर विभाग प्रमुख महेंद्र बाबू बोडेकर, पेण पूर्व विभाग प्रमुख महेश पाटील, कुमार पाटील, खोपोली शहर अध्यक्ष प्रदीप पांडुरंग कोचरेकर, धाया दामू भला, विशाल आखाडे, करण ढेबे, तुकाराम कोकरे, पांडुरंग हिरवे, दीपक कुचेकर, भगवान ढेबे, भीमभाऊ शिंदे, बबन ढेबे व मनसेतून पुरुषोत्तम पाटील यांनी भाजपात जाहीर प्रवेश केलाय. सर्वसमावेशक अशा भारतीय जनता पक्षात पक्ष प्रवेशकर्त्यांचा समावेश झाला असून या पक्षात दाखल झालेल्या कार्यकर्त्यांना योग्य सन्मान दिला जाईल असा विश्वास जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी यावेळी व्यक्त केलाय. राज्याचे तळमळदार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीची आगेकूच, हे सगळं पाहता आज भारतीय जनता पार्टी तळागाळातल्या सर्वसामान्य माणसांचा विचार करते. जे जे निवडणुकीमध्ये आम्ही करू असं सांगतो ते करण्याच्या दृष्टिकोनातून प्रत्येक पाऊल पुढे टाकते हे जेव्हा दिसत आहे त्यावेळेला निश्चितपणानं आज ज्याची ज्याची आपापल्या पक्षामध्ये निराशा झालेली आहे त्याला राजकीय प्रवाहामध्ये आम्हाला जर जायचं असेल, राजकीय पक्ष म्हणून आम्हाला जर वाटचाल करायची असेल, समाजाशी आम्ही काहीतरी देणं लागतो. आमच्या वस्तीतल्या वाडीतल्या गावातल्या तालुक्यातल्या जिल्ह्यातल्या लोकांना आम्ही काहीतरी देऊ शकलो पाहिजे या भावनेतून काम करणारा कोण आहे तर तो भारतीय जनता पार्टी आहे हे आज आपल्या सर्वांनी त्या ठिकाणी स्वीकारलं त्याबद्दल तुमचं सगळ्यांचं मनापासून अभिनंदन. तालुका चिटणीस अशोक मोटे, खालापूर तालुका अध्यक्ष एकनाथ पिंगळे व प्रवेशकर्ते संपत ढेबे, हरेश ढेबे, प्रतीक गायकवाड यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. तर सर्व पक्ष प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांचे मान्यवरांच्या हस्ते पक्षाची शाल देऊन यावेळी स्वागत करण्यात आलं.